नमस्कार। खरंतर आम्ही आत्ता महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या कवठे मंकाळ गावी आलेलो आहे। विशेषतः सकाळपासून मी खूप चर्चा केलेली आहे, ती अशी आहे की महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेत ज्यांनी आपल्या स्वतःच्या नावाचा एक स्वतंत्र वेगळा डंका वाजवला आणि खूप नाव मिळवलं आणि गणपती माने चिंचणीकर यांचं शिष्यत्व पत्करून त्यांच्या पावलावर पाऊल जाण्याचा प्रयत्न केला, ते राजा पाटील कवठे मंकाळकर। आणि कवठे मंकाळचं गाव खूप त्यांनी मोठं केलेलं आहे कलेच्या क्षेत्रात असं मी म्हणेन, म्हणून आत्ता नाट्यगृहाला त्यांचं नाव दिलेलं आहे राजाबापू पाटील यांचं। तर खरोखर सर माझ्यासमोर आता बसलेले आहे की बाबासाहेब बेंडे पाटील आणि बापूंचे घरातलेच आहेत ते, आणि खूप बापूंच्यावर प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व आहे, प्राध्यापक आहेत आणि विशेषतः कलेवरती नाटकावरती खूप सुंदर त्यांचा अभ्यास आहे, लेखन आहे, चित्रपट किंवा पटकथा किंवा काहीतरी लिहिणं हे सातत्य सर करत असतात। तर सर नमस्ते। नमस्ते। हां मला सांगा की आम्ही कवठे मंकाळ आलेलो आहे, राजा पाटील कवठे मंकाळकर एक वगनाट्य लेखक आणि तमाशातला हरहुन्नरी कलाकार गतवर्षी दिवंगत झालेला आहे आणि त्यानिमित्तानं चाळते माळ त्यांचं संपूर्ण महाराष्ट्र अद्याप बघतोय 50 व्हिडिओ त्यांचे आणि त्याच्यावर आता पुस्तक माझं चाळते माळ यायचा विचारात मी आहे, त्यासाठी संवाद साधण्यासाठी मी आलो आहे। तुम्ही एक मला खूप सुंदर तुमच्या आता प्राथमिक चर्चेमध्ये माहिती तुम्ही दिलेली आहे, तुम्ही पहिल्यांदा 5वी 6वीला असताना म्हणे राजाबापूला 85-86 साली पाहिलं आणि काय होतो कसं पाहिलं काय त्यावेळेलाचा प्रसंग? त्यावेळेला कसं की गणेशोत्सवाच्या निमित्तानं कलापथक किंवा नाटकं किंवा वगनाट्य असे आयोजित केले जायचे आणि त्याच वेळेला साधारणतः मी 4थी 5वीच्या वर्गात असेन त्यावेळेला भक्त दामाजी या नावाचं एक त्यांचं वगनाट्य होतं, त्यांनी नवीन आणलं त्यावेळेला, त्यांनी नवीन आणलेलं वगनाट्य होतं आणि संत वाङ्मयावर आधारित होतं। माझ्याकडं पण घरी माझ्या आईवडिलांच्या पासून आजोबांच्या पासून वारकरी परंपरा असल्यामुळं वगनाट्य बघायचा मला छंद होताच, नाटकं बघायचा छंद होता आणि बापूंचं वगनाट्य नवीन आले म्हटल्यानंतर मी अगदी पहिल्या रांगेत म्हणजे ते वगनाट्य सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे 1 तास 2 तास जागा मिळणार नाही पहिल्यांदाच पुढे जाऊन बसलो योगायोगाने कवठे मंकाळमध्येच। कवठे मंकाळमध्येच आता सध्या तिथे कैलास हॉटेल जे आहे तिथं पूर्वी एक असं गणेशोत्सव साजरा केला जात तिथे स्टेज होतं आणि मला तो प्रसंग अजूनही म्हणजे इतक्या वर्षानंतर मी विसरलो नाही। तर त्या वगनाट्यामध्ये एक विठ्ठलाची मूर्ती अशी दाखवली होती आणि विठ्ठलाची मूर्ती दुभंगते आणि विठ्ठलाची मूर्ती दुभंगून त्यातून संत दामाजी प्रकट होतात असं ते मूर्तीचं भंग झाल्यानंतर तो ते दृश्य आहे आजपर्यंत मी कधीच विसरलो नाही। तिचं तर चित्र डोळ्यासमोर आठवते की विठ्ठलाची मूर्ती दुभंगलेली आहे आणि त्यातून भक्त दामाजी बाहेर येते, म्हणजे बाकीच्या वगनाट्याचं मला फारसं एवढं आठवत नाही पण त्या काळातलं ते वगनाट्य मात्र मला। सर त्यावेळेला तो बापूंचा स्वतंत्र फड होता का कुणाचा दुसरा होता? नाही नाही स्वतंत्र फड होता, कारण त्यावेळेला फडावरती नाव असत होतं शाहीर राजा पाटील कवठे मंकाळकर लोकनाट्य तमाशा मंडळ कवठे मंकाळकर असं ते नाव होतं त्यांचं स्वतंत्र फड। मग संत दामाजी तुम्ही त्यावेळेला पाहिलं 5-6 वर्ष शाळेत होता तुम्ही 12-13 वर्षाचं वय होतं, अशा परिस्थितीमध्ये बघताना तुम्हाला राजा पाटील कसे दिसले? त्यावेळेला खूप म्हणजे मला एक तर त्यांचा एक शाहिरी आविर्भाव आवडायचा आणि आत्ता मला अलीकडं कळालं की म्हणजे थोडंसं माझं आता वय वाढल्यामुळं की म्हणजे तमाशाचे जे हे आहेत ना म्हणजे एक क्रम म्हणतो आपण म्हणजे पहिल्यांदा गण होतो नंतर गवळण होते नंतर बतावणी होते बतावणीनंतर तुमचं वगनाट्य होतं आणि वगनाट्यानंतर भैरवी होते हे आत्ता कळाले, पण त्यावेळेला मी जेव्हा 4थी 5वीला तर मला हा क्रम वगैरे काय माहीत नव्हता पण त्यावेळेला मला मात्र ही एक आठवायचं की शाहीर आपलं डप घेतले त्यांनी असं डपावरती थाप मारलेली आणि मोठ्या आवेशात असं उडी मारून अगदी आवेशपूर्ण त्यांचं ते हे असायचं। नंतर दुसरा एक मला प्रसंग त्यांचा आठवतोय की इंदिरा जन्मासी पुन्हा म्हणून एक त्यांनी पोवाडा लिहिला होता आणि तो पोवाडा शिवाजी चौकामध्ये साजरा केला होता, म्हणजे त्या वगनाट पोवाड्याला सुद्धा भयंकर गर्दी झाली होती कारण त्यावेळेला कसं झालं होतं की इंदिरा गांधींची हत्या झाली होती आणि सर्वत्र इंदिरा गांधींच्या बद्दल एक प्रकारची आपुलकीची प्रेमाची भावना होती आणि त्या काळात त्यांनी ते पोवाड्याला इंदिरा जन्मासी पुन्हा आणि ते सुद्धा तो सुद्धा पोवाडा इतका गाजला
तो कितीतरी वेळा बघितला ना तो परत बघावा असं वाटायचा. एकटे शाहीर बापोयत ना तर ते वगना पोवाडा साजरा करायचे आणि खूप आवेशपूर्ण असायचं. म्हणजे इंदिरा गांधींना मारलेलं प्रत्यक्षात कोणी पाहिलं नव्हतं. त्यावेळेला टीव्ही वगैरे काय कमीच होते, रेडिओवरूनच फक्त बातमी ऐकायला मिळायचे. पण त्यांनी पोवाड्यामधून इतकं असं मारले की लोक अशी डोळ्यात प्राण आणून बघायची की इंदिरा गांधींचे ते बॉडीगार्ड आहेत ते आजूबाजूला आलेले आहेत, आता त्यांच्यावरती हल्ला आलेला आहे, त्यांनी त्यांना मारले आणि इंदिरा गांधी मग त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. एवढं हुबेहूब चित्र डोळ्यासमोर उभा राहायचं आणि ते एवढं आविष्पूर्ण असायचं. लोकांना साक्षात म्हणजे तो दिल्लीमधला जो घडलेला जिथं घडलेला प्रसंग आहे तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहायचा. एवढं जबरदस्त ते काय म्हणतो आपण नाट्यमय प्रेझेंटेशन. खूप सुंदर की 84 साली तिची हत्या झाल्यानंतर बापूंनी पोवाडा केला होता हे सांगितलं म्हणजे कवटे मंकाळमध्ये. एक आहे की बापू हे एक असे कलावंत होते की ते सुरुवातीला काळूबाळूच्या तमाशात 1969 गेले, नंतर 75 ते ढवळीपुरीकरांच्याकडे गेले. पण त्यांना आणखी एक छंद होता की पोवाडा गायचा आणि तमाशामध्ये पोवाडा हा एक वेगळा प्रकार त्यावेळेला आणला होता आणि तो म्हणजे संत सॉरी तो तुकाराम खेडकर यांनी आणला होता. आणि तुकाराम खेडकर यांच्या तमाशात पोवाडा सादर करण्याची पद्धत होती आणि त्याच्यात साहेबराव नांदवळकर नावाचा एक कलावंत होता, तो पोवाडा सादर करायचा. बापूंनी त्यांना गुरु मानलं होतं आणि बापू ज्या ज्या तमाशात जातील त्या त्या तमाशात बतावणीच्या अगोदर पोवाडा म्हणण्याची पद्धत होती आणि बापू पोवाडा म्हणत होते. त्यांचा पोवाडा आता तुम्ही ओगाओगानं त्याचा उल्लेख केला म्हणून सांगतोय, तो पोवाडा तुम्ही बघितला. आणखी कोणकोणते पोवाडे त्यांचे तुम्ही बघितले ऐकले? नाही मी काय फारसे नंतर बघितले नाहीत. पण त्यांची एक आठवण मला अशी अजून एक सांगता येईल की मला वाटत होतं की बाबा भविष्यामध्ये जर समजा तमाशा या विषयावरती जर कोणाला रिसर्च करायचा असेल तर त्याला असं मूलभूत अशी कुठली वगनाट्यच नाहीत आहे. म्हणजे आज जरी तुम्ही मार्केटमध्ये गेला तर कुठली वगनाट्याची पुस्तकं तुम्हाला प्रकाशित झालेली किंवा लिखित स्वरूपामध्ये मिळत नाहीत. मग मला वाटलं की बापूंची वगनाट्य जर आपण संग्रहित करून ती जर समजा आपल्याला प्रकाशित करता आली त्याच्यावर संशोधन होऊ शकतं. मग काय झालं की मी बापूंना विचारलं की तुमच्याकडे काय वगनाट्य आहेत का, तर ते म्हणाले वगनाट्य आहेत पण म्हणले माझ्याकडं काय सगळीच मिळणार नाहीत वगनाट्य. मग त्यातले काही थोडी मला त्यांनी आणून दिली की खेकडा निघा दिल्लीला, नंतर या टोपिकाले दडले काय, नंतर दुसरं एक त्यांचं वगनाट्य कृष्णा मिळाले कोयनेला, असे काही वगनाट्य आहेत ना ते वगनाट्य मला त्यांनी आणून दिली. पण मला काही त्याच्याकडून ते पुढं काम करत असताना त्या प्रकाशकांना भेटलो तर ते म्हणाले यातली काही पानं मिसिंग आहेत म्हणजे नाहीत, म्हणजे त्याचा काही थोडासा क्रम चुकलेला आहे. मग मी बापूंना म्हटलं की याचा क्रम आपल्याला परत लावता येईल का, तर बापू म्हणाले आता ते सापडणं तसं मुश्किल आहे म्हणाले. कारण काय म्हणाले की माझं घरभर एवढं लिखाणाचं साहित्य पसरलेलं असायचं काय, घरातली एकदम नष्ट झालं. नष्ट झालं म्हणजे कसं, एकदम मीच कंटाळलो म्हणले कुठेवर जपून ठेवायचं म्हणून मीच त्याचं नष्ट करून टाकलं म्हणले. पण म्हणले आता काय मला ते करता येणार. सर खूप आठवणी तुम्ही चांगल्या चांगल्या सांगताय. मला एक फक्त असं सांगा की हे जे राजा पाटील कवटे मंकाळकर ही तुम्ही लहानपणी पाहिलेली एक व्यक्ती आहे आणि त्यांचं संत दामाजीची आठवण तुम्ही सांगितली, त्यांचा तमाशा तुम्ही बघितला का? हो तमाशा बघितलेला आहे. कधी बघितला? तमाशा बघितला म्हणजे नंतर मी खूप मोठं झाल्यानंतर तमाशा बघितला होता की या टोपीखाली दडले काय. म्हणजे त्याच्यामध्ये एक राजकीय प्रहसन म्हणतोय ना आपण, असं जबरदस्त प्रहसन मांडलं होतं या टोपीखाली दडले काय. म्हणजे अगदी गल्लीमध्ये घडणारं राजकारण दिल्लीपर्यंत कशा पद्धतीनं केलं जातं आणि हे सगळं कशाखाली होतं तर टोपीखाली. आणि ते खूप सुंदर वगनाट्य होतं आणि म्हणजे तेवढं विनोदी पण होतं आणि मार्मिक पण होतं. म्हणजे आत्ताची माणसं राजकारणाचा राजकारणातली माणसं सर्वसामान्य कुठली भूमिका करत होते ते पुढाऱ्याची भूमिका करायचे. मी मला तर ते वगनाट्य आहे ना की कथा अकलेच्या कांद्याची जो हिजा होता म्हणजे निळूभाऊ करायचे ते वगनाट्य, ते निळूभाऊपेक्षा सुद्धा मला सरस भूमिका वाटायची बापूंची, एवढं जबरदस्त ते करायचे म्हणजे मला आठवते. आणि त्याने एक जाता सांगितलं होतं की सुशीला चित्रपट जो आला म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, तर सुशीला चित्रपटाची कथा मूळ ही बापूंची आहे. म्हणजे बापूने अगदी खूप हे सांगितलं की म्हणाले की मला असंच माझं लिखाण चांगलं आहे बघून मला मुंबईला एका निर्मात्यानं बोलावले म्हणले आणि मग बोलवलं होते म्हणजे मला त्यांचं नाव आठवलं पण म्हणले मला बोलवलं म्हणले आणि मी सुशीला चित्रपटाची कथा जी लिहिली. सुशीला हे कॅरेक्टर कवटे मंकाळपासून जवळ एक रांजणी म्हणून गाव आहे आणि रांजणी गावात ती कॅरेक्टर होतं म्हणले. मी सुशीला हे कॅरेक्टर ते स्वतः मी जवळून अनुभवले होते म्हणजे बापू मला माहीत होतं आणि तिच्या जीवनावरती मी कथा लिहिली होती
आणि मुंबईला गेल्यानंतर मला काय, मी साधा सोपा साधा म्हणते आपण काय म्हणतो साधा माणूस ना, म्हणजे शक्य पंजे माहीत नसणार असा माणूस. आणि तो म्हणला की डायरेक्टर मला की तुमची कथा मी वाचून बघतो आणि तुम्हाला नंतर सांगतो. आणि मी पण विश्वास ठेवून म्हटलं त्यांच्याकडे ती आपली लिखाणाची वही देऊन टाकली. आणि देऊन टाकली नंतर मी परत ती विसरून पण गेलो म्हणले. आणि परत मी ती वही आणायला गेलो तर म्हणले काय ह्याच्यावर काय आम्ही करणार नाही म्हणले, वही माघारी दिली म्हणले घेऊन जावा म्हणले. तर नंतर काही दिवसानंतर सुशेला नावाचा चित्रपट आला आणि तो भयंकर गाजला, म्हणजे बॉक्स ऑफिसवरती हिट झाला चित्रपट. आणि चित्रपट बघितला म्हणले एवढं वाईट वाटलं म्हणले, आपली माणसं सुद्धा एखाद्या चांगल्या साहित्यिकाला कसं फसवत असतात हे वाईट वाटलं. खूप सुंदर राजा पाटील कवटे मांकाळकर यांनी ह्या सुशेला चित्रपटाच्या बाबतीमधला हे अंदाज खूप व्यक्त केलेलाच होता. आपल्या त्याला आधार नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा. असो, खरं तर बापूंचा तमाशा, बापूंचं कलावंत जीवन हे तुम्ही जवळून बघितलंय. सर, लहानपणी तुम्हाला असं कधी वाटायचं नाही का हो की एवढा मराठा समाजातला हा माणूस तमाशात काम करतो, त्यावेळेला तर जातीपातीची बंधनं होती थोडी आणि थोडंसं ह्या माणसाने करू नये असा एक संकेत जास्त असायचा. बघायला तमाशा बरा वाटतो पण करायला नको हे सवर्ण लोकांना ची त्यावेळेची पद्धत होती. बरोबर आहे. हां, आणि जे पठ्ठे बापूरावनी ब्राह्मणे तो जोगारून देऊन तमाशात प्रवेश केला, बापूनी खानदानी कुटुंबात जन्माला येऊन केला, त्यावेळेला तुम्हाला असं कधी मनात येत होतं का हो? असं मला कधी वाटलं नाही. कारण का माहित आहे का, की आता बापूंच हे पण साळुंके पाटीलच आहेत आणि आम्ही पण साळुंके पाटीलच आहे. मी कवटे मंगळ मध्ये आम्ही ते भाऊकीच आहे आणि तसे जरंडी गावाकडून ते आमचे पाहुणे पण आहेत. म्हणजे त्यांचा जो भाचा आहे तो माझा साडू आहे, म्हणजे असं नातेसंबंध पण आहे. पण मला असं कधी वाटलं नाही. कारण का, की मला पण मुळापासून असं कलाकार व्हावं, आपण सुद्धा त्या नाटकामध्ये किंवा वगैरे नाट्यात काम करावं असं पहिल्यापासून वाटायचं. आणि म्हणून मला काही त्यांच्याबद्दल गैर वाटलं नाही, उलट अभिमान वाटायचा की आपल्याच समाजातला एक माणूस आहे आणि खूप चांगला कलाकार आहे आणि त्याचं नाव लौकिक सगळीकडे व्हावा असं वाटायचं. आणि मग योगायोगानं म्हणा की आता दुर्दैवी म्हणता येईल म्हणता असं की बापूंच्या हयातीमध्ये त्यांना जो मान सन्मान मिळाला पाहिजे होता तो काही मान सन्मान मिळू शकला नाही. आज कवटे मंगळमधल्या नाट्यगृहाला लोकशाहीर राजा पाटील नाट्यगृह सांस्कृतिक नाट्यगृह असं नाव दिलं गेलेलं आहे. पण बापूंच्या हयातीमध्ये बापूंना एवढा मान सन्मान मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही. ते कसं आहे सर, की कलावंत असो किंवा कुणीही व्यक्ती असू दे, हयात असल्यानंतर त्या व्यक्तीची किंमत कळत नाही आणि मग कलावंताची तर आयुष्यात वाताहतच होते हे असा तो जनरितीची एक रूढ असल्यासारखं आहे. त्यामुळे ते साहजिक आहे. पण तरी पण एक गोष्ट आहे की सकाळपासून मी ज्यावेळेला इथं अनेकांशी संवाद करतो, त्यांच्या बंधुराजाशी केला, चुलत भावांशी केला, तर ते माझ्या लक्षात आलं की तमाशात एवढं काम करता करत असताना सुद्धा बापूला फारसा कोणी विरोध केला नाही. आणि जर तो कोणी केला असेल तर तो अंतस्थ असेल, पण प्रत्यक्ष बापूला कोणी अडवलं नाही, तू जायचं नाहीस किंवा त्यांना मारहाण झाली नाही की तमाशात जायचं नाही म्हणून. त्यांच्या वडिलांचं तर त्यांना इच्छा व्यक्त केली मी तमाशा जाणार, तर वडिलांनी सांगितलं तुझं नशीब तुझ्या बरोबर आणि म्हणून वडिलांनी तो नाच सोडून दिला. शिक्षक व्हायला चाललेला मुलगा तमाशात जातोय कुठलाही वडील जाऊ देणार नाही, पण वडीलही जातीवंत कलावंत होते, कीर्तनकाराचा मुलगा होते, त्यामुळे वडिलांनी सुद्धा त्याचं नशीब त्याच्याजवळ म्हणून ते सोडून दिला, म्हणजे कलेकडे पाहिलं आहे. आणि त्यामुळं कुठल्याही कवटे मंकाळच्या व्यक्तीनं बापूला आयुष्यात कधी विरोध केला नाही हे जाणवते. उलट कवटे मंकाळनं त्याला म्हणजे प्रेरणा दिली किंवा मदत केली काय असा भाग आहे. आता उपेक्षा झाली म्हणण्यापेक्षा की त्याला काही कमान सन्मान दिला नाही तो ठराविक ह्याच्याकडून, पण तरी पण बापू खूप मोठे कलावंत होते. खूप मोठे कलावंत म्हणजे कसं की बापूंचं जे साहित्य, आता आपण त्याला वगनाट्य आपण हेच साहित्यातला एक प्रकार आहे, पण वगनाट्य एवढी लिहिली पण दुर्दैवाने ती प्रकाशित झाली नाहीत. त्या काळामध्ये वगनाट्य खूप चांगली चालली, म्हणजे प्रचंड गर्दी व्हायची, म्हणजे त्यावेळेला मीडिया फारसा नव्हता, कारण वर्षातून कधी तर गावची जत्रा असायची आणि त्या जत्रेमध्ये लोक करमणुकीचं साधन म्हणून त्या वगनाट्याकडे बघायचे. पण ती वगनाट्य आजच्यासारखी बाजारू काही अशी नव्हती, पण त्यातून कुठला तर विचार सांगितला जायचा, सामाजिक वगनाट्य किंवा तुमचे राजकीय वगनाट्य असायचे, पौराणिक असायचे, आध्यात्मिक असायचे, वेगवेगळे असे त्याला एक काय म्हणतो शेड्स म्हणतो आपण, तसं अर्थाची वगनाट्य होती. पण खरं तर बापूंना सगळ्यात जास्त मान सन्मान दिला असेल तर ते तुकोबा निघाले वैकुंठाला या पोवाड्याने द्या. त्यांनी काय केलं होतं की तुकोबा निघाले वैकुंठाला आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे आतापर्यंत त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ कसा की तुकोबा निघाले वैकुंठाला प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. तर खरंच घे वैकुंठाला सदेह गेले का त्यांचा काहीतरी घातपात झाला असा प्रश्न, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला.
कारण का की आतापर्यंत बापूंनी वगनाट्य लिहिली. बापू एकदम बोलता बोलता आम्ही उत्तम खंडाळेंच्या दुकानात बसलो होतो आणि बापू म्हणले की मला ते आता मी वयाने खूप लहान असलो तर मला म्हणजे सर. मी म्हटलं तुम्ही बापू सर कशाला म्हणताय, माझं नाव घेऊन बाबासाहेब बोललं तर हरकत नाही. म्हणलं नाही म्हटले ज्याचा त्याला मान दिला पाहिजे. मग एवढं त्यांच्याकडे मोठेपण होतं. तर ते काय म्हणले की सर मी जेव्हा वगनाट्य लिहित होतो तेवढं आमची जागा म्हणले वड्याच्या बाहेर असायची. म्हणायची म्हणजे जिथं माणसं हागेंदारी किंवा जिथं काय घाण कचरा टाकते तिथं आमची जागा. मी तुकोबांच्यावरती लिहिलं आणि तुकोबांच्यावरती पोवाडा साधारण केला तर मी गाव कुसाच्या बाहेरून गाव मंदिरात आलो. म्हणजे म्हणजे त्यांना एवढं अभिमान वाटला की मला तुकोबांनी खूप चांगला मान सन्मान मिळवून दिला. आणि त्याची सुरुवात झाली म्हणजे कसं की बापू पोवाडा लिहितात वगनाट्य लिहितात म्हणल्यानंतर कवठे मंकाळमधले एक दोन व्यक्ती आहेत आमचे मित्रच आहेत ते चांगले, सुभाष कोष्टी म्हणून आणि कुमार जाधव म्हणून. ह्या दोघांनी काय केली काही पुस्तकं बापूंच्याकडे नेऊन दिली आणि म्हटले बापू तुम्ही ह्याच्यावरती एक पोवाडा लिहा. आणि पोवाड्यामध्ये त्यांनी एवढं बिंदास्तपणे मांडलं की तुकोबा हे वैकुंठाला सधी गेलेलेच नाहीत. कारण जर बघितलं तर निसर्ग नियमानुसार कुठलीही व्यक्ती ही मरण पावतेच आणि त्याचा देह इथंच कुठंतर त्याचं दहन होतं किंवा दफन होतं, माती होते. हा माती होते. पण कसं आहे की तुम्ही किती म्हटलं तर सत्य लपू शकत नाही. म्हणजे आज कुठले जे वारकऱ्याचे दिंडे निघाले ते ज्ञानोबा तुकोबाच म्हणतील, मंबाजीच कोण नाव घेणार नाही. म्हणजे बापू मला काय सांगायचं की बापूंनी हे स्वतः धाडसाने मांडलं त्याच्यामध्ये. एवढं सगळं इत्यंभूत वर्णन ते सगळं अजूनपर्यंत मला वाटते कुठल्याही लेखकाने किंवा कुणी असं धाडसानं म्हटलेलं नाही. अगदी वारकरी संप्रदाय सुद्धा आता जरी असलं वारकरी संप्रदायामधले कित्येक लोक असले तर ते म्हणतात की सदैव वैकुंठाला गेले. म्हणजे त्या काळातल्या त्या प्रस्थापित ज्या धर्म मार्तंडाने म्हणजे तुकोबांच्या आस्तीची सुद्धा एवढी धास्ती घेतली असावे की बाबा भविष्यामध्ये त्याचं काहीतरी स्मारक होऊन आणि परत काहीतरी आणि लोक आपल्या अंगावर येतील असं वाटलं असावं.